नागरचव्य चित्रक विडंगम मुर्वा गुरुची वचा मुस्त पिपली पटोलानी ती दशमानी तृप्तिज्ञानी भवंती कुटज बिल्व चित्रक नागरातीशा अभया धन्वयास धन्वयासक दारु हरिद्रा वचा चव्यानी ती दशमानी अर्चोग्नानी भवंती खदिरा भय आमलकी हरिद्रा पुष्कर सप्तपर्णा आरगवध कर वीर विडंग जाति प्रवाला इति दशेमानी कुष्ठग्नानी भवंती चंदन नल नलद कृतमाल नक्तमाल निंबू कुटज सर्षप मधुक दारु हरिद्रा मुस्तानी इति दशेमानी कंडुग्नानी भवंती अक्षी अक्षीव मरीच गंडीर केबुक विडंग निर्गुंडी किणी ही श्वदंष्ट्रा वृषपर्णिका आखुपर्णिका इति दशेमानी कृमिघ्नानी भवंती हरिद्रा मंजिष्ठा सुवहा सूक्ष्म एला पापालिंदी चंदन कतक शिरीष सिंधुवार श्लेष्मांतका इति दशेमानी विषघ्नानी भवंती इति षट्क कषाय वर्ग तृप्तिग्न व्यक्त त्यांनी सांगितलं. धन्वयासो म्हणजे दुरालभा, अरुष्कर म्हणजे भल्लातक, नलद म्हणजे माऊसी म्हणजे जटामाऊसी, कृतमाल म्हणजे सुवर्णहली, नक्तमाल म्हणजे करंद. अक्षिवो शब्द कहा शोभांजनोवा, अक्षी त्याला अक्ष शेवग्याला अक्षिव असा पण इथे शब्द आलाय. गंडीरा सम समट शाखम निर्गुंडी तिला सिंधुवार असं म्हणतात. किणी ही म्हणजे कटभी, आखुपर्णी म्हणजे मूषकपर्णी वृषपर्णी, तद्भेद फंगी पत्रिका इति सुवहारासना असं नाव आहे. हाकर मालिच पालिंदी म्हणजे श्यामलता, श्लेष्मातको बहुवारहा. वीरण शाली षष्टी का इक्षु वालिका दर्भ कुश काश गुंद्र उत्कट उत्कटक तृणमूलानी इति दशेमानी स्तन्य जननानी भवंती पाठा महौषध सुरदारु मुस्त मुरवा गुरुचि वत्सक फल किरात तिक्तक कटुरोही सारिवा इति दशेमानी स्तन्य शोभनानी भवंती जीवक वृषभक काकोली चिरकाकोली मुद्गपर्णी माशपर्णी मेदा वृद्ध उरुहा जटिला कुलिंग का इति दशेमानी शुक्र जननानि भवन्ति. कुष्ठ एलवालुक कटफल समुद्र फेन फेन कदंबिनी कदंब निर्यास ईक्षुका कांडेक्षु करक सुकोशिराणि इति दशेमानी शुक्र शोधनानि भवन्ति इति चतुष्कः कषाय वर्गः. ईक्षुवालिका खागातिका दर्भ उलुया तृणम गुंद्रा गुणस्तन्य शोधनो व्यक्तः. वृद्ध रुहा म्हणजे शतावरी, वृक्षक रुहा पाठ पक्षे बंदा का जटिला उज्जता कुलिंग उच्चता भेद उच्चटाचा भेद आहे कुलिंग. कदंबो बहुफलस्तस्य निर्यासः. इक्षुकः कोकिलाक्षः, इक्षुरक म्हणजे कोकिलाक्ष. वसुको वसुहट्टकः. अत्र जतुकर्णः पठति एलवालुकं कटफलस्थानी. जतुकर्णाने वेगळं वनस्पती वर्णन केलेली असते त्याबद्दल. मृद्विका मधुक मधुपर्णी मेदा विदारी काकोली क्षीर काकोली जीवक जीवनी शालपर्णी इति दचेमाने स्नेहोपगानी भवंती. शोभांजन एरंड अर्क वृश्चिर पुनर्नवा यव तिल कुलत्थ माश बदराणी इति दशेमानी स्वेदोपगानी भवंती. मधु मधुक कोविदार कर्बुद कर्बुदार नीपव विदुंब लंबी क्षणपुष्पी सदा पुष्पा प्रत्येक पुष्पा इति दशेमानी वमनोपगानी भवंती. द्राक्षा काश्मर्य परुषक अभया आमलकी विभीतक कुवल बदरक सरकंधु पीलुनी इति दशेमानी विरेचनोपगानी भवंती. त्रिवृत बिल्व पिप्पली कुष्ठ सर्षप वचा वत्स फल शतपुष्पा मधुक मदन फलानी इति दशेमानी अस्थापनोपगानी.
रासना सुरदारू बिल्व मदन शतपुष्पा निश्चिर पुनर्नवा स्वदंष्ट्रा अग्निमंत शोनाक इति दशेमानी अनुवासनोपगामी भवन्ति। ज्योतिषमती क्षवक मरीच पिप्पली विडंग शिग्रु सर्षप अपामार्ग तंडुल नंतर श्वेता महाश्वेता इति दशेमानी शिरोविरेचनोपगामी इति सप्तकः कषाय वर्गः। स्नेहोपगा व्यक्तीबद्दल माहिती सांगितली असं सांगितलं। वृश्चिर म्हणजे श्वेत पुनर्नवा, कोविदार स्वतःच्या नावाने प्रसिद्ध आहे, कर्बुदार म्हणजे श्वेतकांचन, विदुलो हिज्जलहा, क्षणपुष्पी घंटारवा, सदापुष्पा अर्क, प्रत्येक पुष्पा अपामार्ग, बदरी पुत्रम म्हणजे बोरात आहे, नंतर व्यक्त लक्षतक, चिक्काकारक, श्वेत अपराजिता, महाश्वेता, तद्वेदा, कटभो, कटभीच त्याचे प्रकार सांगितलेले आहेत। जंबू आम्र पल्लव मातुलुंग अम्ल बदर दाडिम यव यष्टी यष्टिक उशीर मुरलाजा इति दशेमानी छर्दी निग्रहाणी मृद आणि लाजा। नंतर नागर धनवयास धनवयासक मुस्त परपटक चंदन किरात तिक्तक गुडुची रिबेर धान्यक पटोलानी इति दशेमानी कृष्णा निग्रहाणी भवन्ति। षटी पुष्कर मूल बदर बीजक बीज कंटकारी बृहती वृक्षरुहा अभया पिप्पली दुरालभा आकुली श्रृंग्य इति दशेमानी हिक्का निग्रहाणी भवन्ति इति त्रिकः कषाय वर्गः व्यक्तः। नंतर प्रियंगू अनंता आम्रास्थिक कटवंग लोध्र मोचरस समंगा धातकी पुष्प पद्म पत्र केशराणी इति दशेमानी पुरीष संग्रहणीयानि भवन्ति। जंबू शल्लकी त्वक चुरा मधुक शाल्मली श्रीवेष्टक भ्रष्ट मृत पयस्योत्पल पली कणा इति दशेमानी पुरीष विरजनीयानि भवन्ति। जंबू अम्र प्लक्ष वट्टक कपीत नोडुंबर अश्वत्थ बल्लातक अश्मंतक सोमवल्का इति दशेमानी मूत्र संग्रहणीयानि भवन्ति। पद्म उत्पल नलिन कुमुद सौगंधिक पुंडरीक शतपत्र मधुक प्रियंगू धातकी पुष्पाणी इति दशेमानी मूत्र विरजनीयानि भवन्ति। वृक्षादनी श्वदंष्ट्रा सुकव शिरपाषाण भेद दर्भ कुश काश रुद्रा एतत् कटकमूलानि इति दशेमानि मूत्र विरेचनानि भवन्ति। अनंता म्हणजे अनंतमूल म्हणजे सारिवा, कटंगा म्हणजे शोनाक, मोचरस म्हणजे शाल्मली वेष्टकः, मोचरस म्हणजे शाल्मली म्हणजे तोडिंग कायचा शाल्मलीचा, पद्मा म्हणजे ब्राह्मण यष्टिका, शल्लकी स्वनाम सिद्धा, शल्लकी स्वतःच्या नावाने प्रसिद्ध आहे, कच्छुरा म्हणजे शुकशिंबा, शाल्मली वेष्टक म्हणजे सिमली आठा, श्री वेष्टको म्हणजे नवनीत कुटी, कपितनो म्हणजे गंधमुंड, अश्मंतक अम्लोह, सिमवल्कः सोमवल्कः खदिरा, सोमवल्क म्हणजे खदीर, पद्मभेदा चत्वारा सौगंधिका चुंदी, वृक्षादनी बंदाको विदारी कंदोवा वशिरः सूर्यावर्तः। द्राक्षा अभया आमलक पिप्पली दुरालभा श्रृंगी कंटकारी का वृक्षीर पुनर्नवा तामलक्य इति दशेमानी कासहराणि भवन्ति। षटी पुष्कर मूल अम्लवेतस लेहा हिंगू अगरु सुरसा तामलकी जीवंती चंडा इति दशेमानी श्वासहराणि भवन्ति। पाटला अग्निमंथ शोनाक बिल्व काश्मरी कंटकारी बृहती शालीपर्णी मुष्टिपर्णी भोक्षूरका इति दशेमानी श्वयथु हराणि भवन्ति। सारिवा शर्करा पाठा मंजिष्ठा द्राक्षा
पीलु परुषक अमर अमलक विभीतकानीति दशेमानी ज्वरहराणि भवन्ति। द्राक्षा खर्जूर प्रियाल बदर दाडिम फलगु परुषक इक्षु षष्टिका इति दशेमानी श्रमहराणि भवन्ति इति पंचकः कषाय वर्गः। तामलकी म्हणजे भूम्यामलकी, चंडा चोरू म्हणजे फलगु म्हणजे काष्ठोदुंबर, लाजा चंदन काश्मीर्य फल मधु शर्करा उत्पलोत्पल शिर म्हणजे उशिर सारिवा गुडुची रिबेराणी इति दशेमानी दाह प्रशमनानी भवंती। नंतर तगर अगरु धान्यक शृंगवेर भूतिक पचा कंटकारी अग्निमंत शोनाक पिप्पल्ली इति दशेमानी शीत प्रशमनानी भवंती। तिंदुक प्रियाल बदर खदिर कदर सप्तपर्णा अश्वकर्णा अर्जुन असना परिवेदा इति दशेमानी उदरत प्रशमनानी भवंती। विदारी गंधा पुष्णीपर्णी बृहती कंटकारी एरंड काकोली चंदन उशीर एला मधुकानी इति दशेमानी अंगमर्द प्रशमनानी भवंती। पिप्पली पिप्पली मूल चव्य चित्रक शृंगवेर मरीच अजमोदा अजगंधा अजाजी गंडीर गंडीराणी इति दशेमानी शूल प्रशमनानि भवन्ति इति पंचकः कषाय वर्गः। लाजादौ जतुकर्णपाठात् गुडुचि स्थाने पद्मतः यदि वा अर्क अगरु गुडुचीनां तिक्तानां च कुष्णमिष्यते इति वचनाद् पुष्पाणां गुडुचि तथापि तस्या दाह प्रशमकत्वं प्रभावात्। तर गुडुचीचं दाह प्रशमत्व जे कार्य ते प्रभावाने होतं। भूतिको यवानिका तिंदुकः केंदु इति प्रसिद्ध कदर्व विट खदिर अरिमेद हा खदिर भेद खदिराचा अरिमेद हा एक प्रकार आहे। अजगंधा फुकांदी इत्यादी मधु मधुक रुधिर मोच रस मृत कपालो कपाल लोध्र गैरिक प्रियंगु शर्करा लाजा इति दशेमानी शोणित स्थापनानि भवन्ति। शाल कटफल कदंब पद्मक तुंब मोचरस शिरीष वंजुल एलवालुक शोका इति दशेमानी वेदना स्थापनानि भवन्ति। हिंगु कैटर्य रिमेद वचा चोरक वयस्था वयस्था गोलोमी जटिला पलंकशा अशोक रोहिणी इति दशेमानी संज्ञा स्थापनानि भवन्ति। ऐन्द्री ब्राह्मी शतवीर्या सहस्रवीर्या अमोघा अव्यथा शिवा अरिष्टा वाट्यपुष्पी विशक्सेनकांता इति दशेमानी प्रजा स्थापनानि भवन्ति। अमृता अभया धात्री मुक्ता श्वेता जीवन्ति जीवन्ति रसाम जीवंती रसा मंडूक पर्णी अस्थि अप अस्थिर सॉरी स्थिरा पुनर्नवा इति दशेमानी वयस्थापनानि भवन्ति इति पंचकः कषाय वर्गः। रुधिरम म्हणजे कुंकुमम वंजुलो म्हणजे वेतस वेत कैटर्य हा म्हणजे पर्वत निंबहा वयस्था म्हणजे ब्राह्मी गोलोमी भूतकेशी पलंका म्हणजे गुगुली जटामांसी तर या भूतकेशीला जटामांसी पण म्हणतात। शतवीर्य सहस्रवीर्य हे दुर्वाचे प्रकार आहेत। अमोघ हा पाटला अमलकी वा लक्ष्मणा वा अव्यथा कदली गुडुची वा हरित किंवा अरिष्टा कटुरमोहिनी विश्वक्सेन कांता म्हणजे प्रियंगू युक्तार आसना श्वेतस्थाने श्रेयसी इति केचित सा रासना भेदा तो रासनाचा प्रकार आहे। तर अशा प्रकारे इति पंच कषाय शतानी शतानी अभि समस्य पंचाशन महाकषाया महताम च कषाया तद उदाहरणार्थम व्याख्याता भवन्ति। तर सम्यक प्रयोक्तानि एतानि जीवकादिनी युक्तानि प्रत्येकशो द्रव्यगणनाया पंच कषाय शतानि स्युः दशक गणनाया च पंचाशन महाकषाया
श्रृंग प्राहिक युक्ता भवन्ति इति दर्शयन् उपसंवरति इत्यादि अभि समस्या इति दशक संख्याक वर्गीकृता लक्षणस्य उदाहरणं लक्षणोदाहरण पूर्वं जीवनीयादि संबंधा लक्षण अभिप्रेतोक्ता लक्षणोदाहरणमिति संप्रति जीवक ऋषभकादि उदाहरणार्थं व्याख्यातानि जीवकादिभिः दशाभिः लक्षन्ते ज्ञायते जीवनीयो महाकषायः महतां चेति चकारः पञ्चकषायरूपाणां च लक्षणस्य उदाहरणं समीते समुच्चिनोति तत्र जीवकादयः प्रत्येकं पञ्चकषायशतानां एकैक द्रव्यरूपाणां लक्षणस्वरूपं भवति यदि वा लक्षणम् उदाहरणार्थं चेति तत्र मन्दबुद्धीनां लक्षणार्थं पञ्चकषायशत पञ्चाशत् महाकषाय ज्ञापनार्थम् इति अर्थं बुद्धिमतां तु उदाहरणार्थं दृष्टार्थ तर हे मंदबुद्धीच्या लोकांसाठी हे एवढे सांगितलेत आणि जे बुद्धिमान आहेत त्यांना त्यांना फक्त एक उदाहरणादाखल सांगितलं ते अनेक असे अनेक वर्ग करू शकतात. तर आता या प्रत्येकाचं आपण तर जीवनीय मध्ये कोणकोणत्या वनस्पती आहेत तर जीवक ऋषभक मेधा महामेधा काकोली क्षीरकाकोली मुदक पर्णी म्हणजे रानमूग माशपर्णी म्हणजे रानउडी जीवंती मधुक ज्येष्ठमध या 10 औषधी जीवनीय आहेत. गृहणीय मध्ये क्षीरिणी म्हणजे दुधी राजक्षवक म्हणजे दुधी भोपळा बला चिकणा काकोली क्षीरकाकोली वाट्यायनी म्हणजे श्वेतबला भद्रौधनी म्हणजे पीतबला भारद्वाजी म्हणजे रानकापूस पयस्या म्हणजे भुईकोळा वृष्टगंधा म्हणजे विदारी गंधा ही 10 गृहणीय द्रव्य आहेत. लेखनीय म्हणजे मुस्ता म्हणजे नागड मोठा पुष्ठ म्हणजे कोष्ठ हरिद्रा म्हणजे हळद दारू हरिद्रा म्हणजे दारू हळद वचा म्हणजे विखंड अतिविष कटुरोहिणी म्हणजे कुटकी चित्रक चिरबिल्व म्हणजे करंज हेमवती म्हणजे पांढरे विखंड ही 10 लेखनीय द्रव्य आहेत. भेदनीय म्हणजे सुमहा म्हणजे निषोत्तर अर्क म्हणजे रुई उरुबक म्हणजे एरंड अग्निमुख म्हणजे बिब्बा चित्रा दंतीमूळ चित्रक म्हणजे चिरबिल्व चित्रक नंतर चिरबिल्व करंज त्याला करंज पण म्हणतात शंखिनी म्हणजे शंखवेल कुलाधनी म्हणजे कुटकी स्वर्णक्षीरी म्हणजे पिवळा धोत्रा ही 10 भेदनीय द्रव्य आहेत. संधानीय मध्ये मधुक म्हणजे ज्येष्ठमध मधुपर्णी म्हणजे तांदवेल पुष्णी पर्णी म्हणजे पिठवण अंबष्टकी म्हणजे पहाडमूळ समंगा म्हणजे लाजाळू मोचरस म्हणजे शालमली तडिंक घातकी म्हणजे धायटी लोध्र प्रियंगू प्रियंगूला वाघाटी पण म्हणतात कटपल म्हणजे कायपळ ही 10 संधानीय द्रव्य आहेत. दीपनीय त्याच्यामध्ये पिंपळी पिंपळ मूळ चव्य चित्रक शृंगवेर म्हणजे आले अम्लवेतस मरीच अजमुदा म्हणजे उवा बल्ला तकाची अस्थी म्हणजे गोडंबी हिंग निर्यास म्हणजे हिंग ही 10 दीपनीय द्रव्य आहेत. नंतर दीपनीय म्हणजे भूक वाढवणारी बल्य म्हणजे ऐंद्री म्हणजे गोपाळ काकडी ऋषभी म्हणजे कोहली अतिरसा म्हणजे शतावरी वृक्षप्रोक्ता म्हणजे रान उडीद पयस्था म्हणजे भुई कोहळा अश्वगंधा म्हणजे अस्कंद म्हणजे अश्वगंधा माहिती स्थिरा म्हणजे सालवण रोहिणी म्हणजे जटामांसी बला म्हणजे चिकणा अतिबला म्हणजे सहदेवी या 10 वनस्पती बलवर्धक असतात. वर्ण म्हणजे वर्ण वनस्पतीमध्ये चंदन तुंग म्हणजे नागकेशर पद्मक म्हणजे कमळाचा गाभा उशीर म्हणजे वाळा मुलेठी म्हणजे ज्येष्ठमध मंजिष्ठा सारिवा अनंतमूळ पयस्या भुई कोहळा स्मित म्हणजे पांढऱ्या दुर्वा लता म्हणजे काळ्या दुर्वा ही 10 वर्ण द्रव्य आहेत. कंठ्य म्हणजे स्वराला हितकर त्यामध्ये सारिवा अनंतमूळ इक्षुमूल उसाची मूळ मधुक म्हणजे ज्येष्ठमध पिंपळी द्राक्षा मनुका म्हणजे विदारी भुई कोहळा कैडर्य म्हणजे कायफळ हंसपदी म्हणजे ब्राह्मी भुवती डोरली वाकी कंटकारी वीरमिणी ही 10 कंठ्य औषध आहेत. हृदयमध्ये आम्र म्हणजे आंबा आम्रातक म्हणजे आंबाडा लिकुच म्हणजे क्षुप्रपणस करमर्द म्हणजे करवंद वृक्षाम्ल म्हणजे चिंच अम्लवेतस नंतर कुवल म्हणजे मोठी बोर बदर म्हणजे बोर लहान दाडिंब म्हणजे डाळिंब मातुलुंग ही 10 हृदय आहेत. त्यानंतर तृप्तिग्न म्हणजे नागर म्हणजे सुंठ चव्य चित्रक विडंग मुरवा मोरवेल गुडुची गुळवेल वचा म्हणजे वेखंड मुस्ता नागर मोठा पिंपळी
पटोल म्हणजे पडवळ ही दहा तृप्तिक न द्रव्य आहेत. अर्शोग्न म्हणजे अर्श कमी करणारी त्याच्यामध्ये कुटज कुडा बिल्व चित्रक नागर म्हणजे सुंठ अतिविष अभया म्हणजे इरडा धनवयास म्हणजे धमासा दारू हरित्रा म्हणजे दारू हळद वचा म्हणजे वैखंड चव्य ही दहा अर्शोग्न द्रव्य आहेत. कुष्ठग्न म्हणजे खदी त्याच्यामध्ये खदीर खैर अभया हिरडा आमलकी आवळा हरिद्रा हळद अरुष्कर म्हणजे बिब्बा सप्तपर्ण म्हणजे सातवीण आरगवद म्हणजे बहावा करवीर म्हणजे कण्हेर वावडिंग जाती प्रवाल म्हणजे जाईच्या कोवळ्या डिंगळ्या ही दहा कुष्ठग्न द्रव्य आहेत. कंडुग्न त्यामध्ये चंदन नलद जटामांसी कृतमाल बहावा कृतमाल म्हणजे बहावा नक्तमाल म्हणजे सागर गोटा निंब कुटज म्हणजे कुडा सर्षप म्हणजे मोहरी मधुक म्हणजे ज्येष्ठम दारू हरित्रा दारू हळद मुस्ता ही कंडुग्न द्रव्य आहेत. कृमिग्न अक्षीब म्हणजे शेवगा मरीच म्हणजे मिरी गंडीर म्हणजे स्नुही म्हणजे निवडुंग केबुक म्हणजे कडूसुरण वावडिंग त्याचप्रमाणे निर्गुंडी किणीही म्हणजे आखाडा श्वद्रौष्ट्रा म्हणजे गोखरू वृषपर्णिका म्हणजे मोठी उंदीरकानी आखूपर्णी म्हणजे छोटी उंदीरकानी ही दहा कृमिग्न द्रव्य आहेत. विषग्न द्रव्यामध्ये हरिद्रा म्हणजे हळद मंजिष्ठा सुवहा म्हणजे रासना सूक्ष्म येला म्हणजे छोटी वेलची पालिंदी म्हणजे काळी उपळसरी चंदन कतक म्हणजे कासविंधा शिरीष सिंधुवार म्हणजे निर्गुंडी श्लेष्मातक म्हणजे भोकर श्लेष्मांतक असं नाव आहे भोकर हे दहा विषग्न औषधी आहेत. याप्रमाणे हे सहा महाकाशाय वर्ग संपला. त्यानंतर सत्रास्तन्य जनन त्यामध्ये वीरण वाळा शाली म्हणजे साळ षष्टिक म्हणजे साठी भात युक्षुवालिका म्हणजे उसाची एक दात कुश म्हणजे लवाळा काश म्हणजे दर्भ गुंद्रा म्हणजे गुळवेल उत्कट कत्रुण म्हणजे रोहिश गवत या सर्वांची मुळे स्तन्य जनन आहेत. स्तन्य शोधन त्यामध्ये पाठा म्हणजे फाड मूळ महाऔषध म्हणजे सुंठ सुरदारू म्हणजे देवदार मुस्ता म्हणजे नगरमोठा मुरवा गुडुची गुळवेल वत्सक फळ म्हणजे इंद्रय किरात तिक्तक म्हणजे काडे चिराईत कटू रोहिणी म्हणजे कुटकी सारिवा म्हणजे अनंत मूळ ही दहा द्रव्य ही स्तन्य शोधन आहेत. शुक्र जनन त्यामध्ये जीवक वृषभक काकोली क्षीर काकोली मुदक पर्णी म्हणजे रानमूग माश पर्णी म्हणजे रान उडीद मेदा वृद्ध दारू सॉरी वृद्ध रुहा त्याला शतावरी पण म्हणतात जटिला म्हणजे जटामांसी कुलिंगा म्हणजे काकडशिंगी ही दहा शुक्र जनन द्रव्य आहेत. शुक्र शोधन त्यामध्ये कुष्ठ एलवालुक कटफल कायफळ समुद्रपेन कदंब निर्यास इक्षु ऊस कांडेक्षु ऊसाचा एक प्रकार इक्षुरक म्हणजे तालीमखाना वसुक म्हणजे थोर बकुळी उशीर म्हणजे वाळा ही दहा द्रव्ये शुक्र शोधन करणारी आहेत. नंतर स्नेहोपक म्हणजे मुद्विका म्हणजे मनुका मधुक म्हणजे ज्येष्ठमध मधुपर्णी गुळवेल मेदा विदारी भुईकोळा या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होतो. काकोली क्षीर काकोली जीवक जीवंती शालपर्णी सालवण ही दहा स्नेहोपक द्रव्य आहेत. स्वेदोपक म्हणजे शोभांजन म्हणजे शेवगा एरंड अर्क रुई वृश्चिर पांढरी वसू पुनर्नवा तांबडी वसू यव जव तिळ कुळीत म्हणजे हुलगे माश म्हणजे उडीद बदर म्हणजे बोरे ही दहा स्वेदोपक द्रव्य आहेत. नंतर वमनोपक द्रव्यामध्ये मधु म्हणजे मध मधुक म्हणजे ज्येष्ठमध कोविदार म्हणजे रक्त कांचनार कर्बुदार म्हणजे श्वेत कांचनार नीप म्हणजे कदंब वितुल म्हणजे पाणवेल बिंबी म्हणजे तोंडल शंख पुष्पी खुळखुळा किंवा राम ताग सदापुष्पी म्हणजे रुई प्रत्येक पुष्पी म्हणजे आखाडा ही दहा वमनोपक द्रव्य आहेत. विरेचनोपक त्याच्यामध्ये द्राक्षा म्हणजे मनुका काश्मीर शिवळ परुषक फालसा अभया आमलक नंतर बिभीतक बेहडा कुबल म्हणजे मोठे बोर बदर म्हणजे बोर कर्कंदू म्हणजे काकडी पीलू ही दहा विरेचनोपक द्रव्य आहेत. अस्थापनोपक त्रिवृत म्हणजे निशोत्तर पिल्व बेल म्हणजे पिंपळी कुष्ठ कोष्ठ सर्षप म्हणजे मोहरी वचा वैखंड वत्सक फल पुड्याचे बी शतपुष्पा बडीशेप मधुक ज्येष्ठमध मदनफल केलफळ ही दहा अस्थापनोपक द्रव्य आहेत. अनुवासनोपक म्हणजे रासना सुरदारू देवदार
बिल्व म्हणजे तेल, मदन म्हणजे गेळफळ, शतपुष्पा म्हणजे बडीशेप, वृश्चिर म्हणजे श्वेत पुनर्नवा, पुनर्नवा स्वदौष्ट्रा गोखरू अग्निमंथ, शोनाक म्हणजे टेंटू ही दहा अनुवासनोपग द्रव्य आहे. 27 शिरो विरेचनोपग, ज्योतिषमती, मालकांगोणी, क्षव नाक शिंकणी असं नाव आहे तिथं. मरीच म्हणजे मिरे, पिंपळी, विडंग, शिगरू म्हणजे शेवगा, अपामार्ग तांदूळ म्हणजे आघाड्याचं बी किंवा आघाड्याचे तांदूळ म्हणतात. श्वेता म्हणजे पांढरी गोकर्ण, महाश्वेता म्हणजे काळी गोकर्ण, ही दहा शिरो विरेचनोपग द्रव्य आहे. 28 छर्दी निग्रहण, जंबू म्हणजे जांभूळ, आम्र पल्लव म्हणजे आंब्याची कोवळी पाने, मातुलुंग म्हणजे महाळुंग, बदर म्हणजे बोर, दाडी डाळिंब, यव म्हणजे जव, षष्टिक म्हणजे साठेसाळ, उशीर म्हणजे वाळा, मृत म्हणजे माती, मृत भ्रष्ट जल देतात छर्दीमध्ये म्हणजे मातीचं ढिकूळ गरम करून त्याच पाणी, त्याला माती हे छर्दी निग्रहण आहे. नंतर लाजा म्हणजे लाह्या, ही दहा छर्दी निग्रहण आहे. तृष्णा निग्रहण, त्यामध्ये नागर, सुंठा, धन्वयास म्हणजे धुमासा, मुस्ता, नागर मोथा, परपटक म्हणजे पित्त पापडा, किरात तिक्त, काडे जिरायत, गुडुची, गुळवेल, रिपेर म्हणजे वाळा, धान्यक म्हणजे कोथिंबीर, पटोल म्हणजे पडवळ, हे दहा तृष्णा निग्रहण द्रव्य आहेत. हिक्का निग्रहण म्हणजे उचकी लागत असेल तर, शटी, कपूर कात्री, पुष्कर मूळ, बदर बीज, बोराचे बी, कंठकारिका, भुईरिंगणी, दृहती, डोरली, वृक्षरोहा, बांधगुळ, अभया, हिरडा, पिंपळी, दुरालभा, कुलीर शृंगी, काकड शेंगी, दहा द्रव्ये हिक्का निग्रहण आहेत. पुरुष संग्रहणीय, त्यामध्ये प्रियंगू म्हणजे गहुला, अनंता म्हणजे अनंत मूळ, आमरास्थी म्हणजे आंब्याची कोय, कटवंग म्हणजे टेंटू, लोध्र, मोचरस, सावरीचा डिंक, सवंगा म्हणजे लाजाळू, धातकी पुष्प म्हणजे धायटीची फुले, पद्मा म्हणजे भारंगी, पद्म केशर म्हणजे कमळातील केशर, हे दहा पुरुष संग्रहणीय आहेत. पुरुष विरजनीय म्हणजे जंबू जांभूळ, शल्लकित्वक म्हणजे सालईची साल, कच्छुरा म्हणजे पिंपळी, मधुक म्हणजे मोह, शालमली म्हणजे काटेसावर, श्रीवेष्टक म्हणजे धूप, भ्रष्टमृद म्हणजे भाजलेली माती, पयस्या म्हणजे भुई कोहळा, नीलोत्पल म्हणजे निळे कमळ, तिळवण, तीळ, ही दहा पुरुष विरजनीय द्रव्य आहेत. मूत्र संग्रहणीय जंबू तांबूळ, आम्र, आंबा, प्लक्ष, पिंपरी, वड 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 याचा पण त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो, कपिल म्हणजे पारोसा पिंपळ, उदुंबर म्हणजे उंबर, अश्वत्थ म्हणजे पिंपळ, भल्लातक म्हणजे पिंपा, अश्मंतक म्हणजे आपटा, सोमवल्क म्हणजे खैर, ही द्रव्ये मूत्र संग्रहणीय आहेत. मूत्र विरजनीय, त्यामध्ये पद्म म्हणजे श्वेत कमल म्हणजे पांढर कमळ, उत्पल म्हणजे नील कमल म्हणजे निळ कमळ, नलिन म्हणजे रक्त कमळ, नंतर कुमुद हा सुद्धा एक कमळाचा प्रकार आहे, सौगंधिक हा सुद्धा कमळाचा प्रकार आहे, पुंडरीक म्हणजे श्वेत पांढर कमळ, शतपत्र हे सुद्धा शतपत्री कमळ, मधुक म्हणजे मोह, प्रियंगू, गहुला, धातकी पुष्क म्हणजे दाहिटीची फुलं, ही दहा मूत्र विरजनीय द्रव्य आहेत. मूत्र विरेचनीय, त्यामध्ये वृक्षादनी, बांडकूळ, स्वदौष्ट्रा, गोक्षूर, वसुक, बकुळ, वशीर म्हणजे आघाडा, सूर्यकुल, पाषाणभेद, दर्भ, कुश, मोठा दर्भ, कास म्हणजे कसई, गुंद्रा म्हणजे नागरमोथा, इतकट म्हणजे लाल उसाचे मूळ, ही दहा मूत्र विरेचनीय द्रव्य आहेत. नंतर कासहर, द्राक्षा म्हणजे मनुका, अभया, हिरडा, आमलक, आवळा, पिंपळी, दुरालफा, धमासा, शृंगी, काकडशिंगी, कंठकारिका, भीरिंगणी, वृश्चिर म्हणजे श्वेत पुनर्नवा, पुनर्नवा, तामलकी म्हणजे भुई आवळा, हे दहा कासहर द्रव्य आहेत. श्वासहर, शटी, कपूर कात्री, पुष्कर मूळ, अम्लवेतस, एला, वेलची, हिंगू, अगरू, सुरसा, तुळस, तामलकी म्हणजे भुई आवळा, जीवंती, हरणवेल, चंडा, चोरपुष्पी, ही दहा श्वासहर द्रव्य आहेत. शोथहर म्हणजे सूज कमी करणारी, त्यामध्ये पाटला, पाडळी, अग्निमंथ, तलक नरवेल, शोनाक, टाकळा, बिल्व, काश्मर्य, कंठकारिका, रिंगणी, बृहती, शालपर्णी, कृष्णीपर्णी, पिठवण, गोक्षूर, ही दहा शोथहर द्रव्य आहेत. ज्वरहर, त्यामध्ये सारिवा म्हणजे अनंता, शर्करा, पाठा, पहाडमूळ, मंजिष्ठ, द्राक्षा, पिलू, पुरुषक, फालसा, अभया, आमलक, मोफितक, बेहडा, ही दहा ज्वरग्न द्रव्य आहेत. श्रमहर,
द्राक्षा, मनुका, खर्जूर, रियाल, चारोळी, बदर, बोर, दाडी, अलगू, परुषक, इक्षु, शव, षष्टिक ही 10 श्रमहर द्रव्य आहेत। या प्रकार हे 5 महाकषाय झाले। नंतर 41 दाह प्रशमन, त्यामध्ये लाजा, चंदन, लाजा म्हणजे लाह्या, चंदन, काश्मीरी फळ म्हणजे शिवळीचे फळ, मधुक, मोह, शर्करा, नीलोत्पल म्हणजे निळे कमळ, उशीर म्हणजे वाळा, सारिवा, अनंत मूळ, गुडुची, गुळवेल, रिबेर म्हणजे काळावाळा, ही 10 दाह प्रशमन द्रव्य आहेत। शीत प्रशमन, त्यामध्ये तगर, अगरू, धान्य कधणे, शृंगवेर, सुंट, फुतिक म्हणजे ओवा, कायफळ, वचा, वेखंड, कंटकारी, रिंगरी, अग्निमंथ, नगरवेल, शोनाक, टेंटू, टाकळा, ही 10 शीत प्रशमन करणारी द्रव्य आहेत। उदर्द प्रशमन, म्हणजे तेंदुक म्हणजे टेंभुर्णी, रियाल मज्जा म्हणजे चारोळी, बदर, बोर, कदीर म्हणजे खेर, कदर म्हणजे दुर्गंधी खेर, सप्तपर्णी म्हणजे सातवण, अश्वकर्ण, सर्ज, अर्जुन म्हणजे अर्जुन सादडा, असाणा, अरिमेद म्हणजे खैराचा प्रकार, ही 10 उदर्द प्रशमन करणारी द्रव्य आहेत। अंगमर्द प्रशमन, विदारी गंधा म्हणजे सालवण, कृष्णीपर्णी म्हणजे पिठवण, बृहती म्हणजे डोरली, कंटकारी म्हणजे रिंगणी, एरंड, काकोली, चंदन, उशीर, वाळा, येला म्हणजे वेलची, मधुक म्हणजे ज्येष्ठमध, ही 10 अंगमर्द प्रशमन द्रव्य आहेत। शूल प्रशमन, त्यामध्ये पिंपळी, पिंपळमूळ, चव्य, चित्र, सुंठ, मरीच, अजमोदा, ओवा, अजगंधा, वाळा, वाळ्याचा प्रकार, अजाजी म्हणजे जिरे, गंडीर, कडूसुरण, ही 10 शूल प्रशमन करणारी द्रव्य आहेत। नंतर शोणित स्थापन, मधु म्हणजे मध, मधुक म्हणजे ज्येष्ठ मध, रुधिर म्हणजे केशर, मोचरस म्हणजे शालमलीचा डिंक, मृत कपाल म्हणजे मातीच्या मडक्याचा तुटलेला तुकडा किंवा खापर, लोध्र, गैरिक, गैरू, प्रियंगू म्हणजे गहुला, शर्करा, लाजा, नाया, ही 10 द्रव्ये शोणित स्थापन आहेत। वेदना स्थापन, शाल म्हणजे राळेचा वृक्ष, कटफल म्हणजे कायफळ, कदंब, पद्मक म्हणजे पद्मकाष्ठ, तुंब म्हणजे उंडी, मोचरस म्हणजे शालमली निर्यास, शिरीष वंजुल म्हणजे जलवेतस, एलवालू, अशोक, ही 10 वेदना स्थापन द्रव्य आहेत। संज्ञा स्थापन, हिंगू म्हणजे हिंग, कैटर्य म्हणजे कायफळ, इरिमेद म्हणजे खैर, वचा, वेखंड, चोरक, चोरपुष्टी, वयस्था, ब्राह्मी, गोलोमी, जटामंसी, जटिला, जटामंसी चा भेद आहे तो, ही 10 संज्ञा स्थापन द्रव्य आहेत। आणि प्रजा स्थापन म्हणजे ऐंद्री, ब्राह्मी, शतवीर्या, सहस्रवीर्या, हा दुर्वाचा प्रकार आहे, अमोघा म्हणजे पाडळी, अव्यथा म्हणजे शिरडा, शिवा म्हणजे हळद, अरिष्टा म्हणजे कुटकी, पाठ्यपुष्टी म्हणजे महाबला, विश्वक स्नेहकांता म्हणजे प्रियंगू किंवा गहुला, ही 10 प्रजा स्थापन करणारी द्रव्य आहेत। आणि वयस्थापन, त्यामध्ये अमृता, गोवेल, अभया, हरित, धात्री, आवळा, मुक्ता, श्वेता, गोकर्ण, जीवंती, अतिरसा, शतावरी, मुंडुकपर्णी, स्थिरा, शालीपर्णी, पुनर्नवा, ही 10 वयस्थापन करणारी द्रव्य आहेत। अशा प्रकारे या 5 महाकषायांचा वर्ग संपला। या प्रकारे 50 महाकषायांचे वर्णन केले गेले। यामध्ये प्रत्येकी 10-10 संख्येने म्हणून एकूण 500 कषाय सांगितले। हे 50 महाकषाय उदाहरण स्वरूप सांगितले गेले आहेत। या प्रकारे या श्लोकाद्वारे 50 महाकषाय व 500 कषाय या विषयाचा उपसंहार केला आहे। यातील मुख्य उद्देश दिशा दाखवणे एवढाच आहे। तदनंतर शास्त्राचे अध्ययन करणाऱ्या वैद्याने त्यांचा संक्षेप किंवा विस्तार जरुरी प्रमाणे करणे आवश्यक आहे। देश, काल, वय, सात्म्य, रोग, प्रकृती आदी रोगावस्था यांच्या आधारे कषाय असंख्य होऊ शकतात। तर असे असंख्य कषाय होऊ शकतात। फक्त हे उदाहरण दाखल एवढं मी सांगितलं असं सांगितलेलं आहे। हे हॅलो, हा सर, हा मला वाटतं थांबूया इथे आपण, किंवा आता थोडं नई विस्तरस्य प्रमाणम असती, अल्प बुद्धी नाम सामर्थ्यात उपकल्पते, त
तस्माद् अति संक्षेप विस्तरेण चोपदिष्टा एतावन्तो हि अल्पबुद्धिनां व्यवहाराय बुद्धिमतां च स्वालक्षण अनुमान युक्ति कुशलानां अनुक्तायार्थ ज्ञापन. तर मंदबुद्धीच्या लोकांसाठी एवढं सांगितलं, पण बुद्धिमान लोक अजून याचा कितीही विस्तार करू शकतात हे सांगितलेलं आहे. हा अध्याय संपू या वेळ आहे अजून तर. ननू कशाय द्रवाणी टाइम संपेल सर, टाइम परत 6:20 पर्यंत, 6:20 पर्यंत आहे सर. हा मग ठीक आहे, पुढची मीटिंग. तत् किमर्थम अयम नाति विस्तरो नाति संक्षेपण इति अत्राह नहि विस्तरस्य प्रमाणम अभि प्रमाणम नियतम अपरिच्छेदो अस्ति तेन विस्तरो नाभिधीयते इत्यर्थः. अति संक्षेप अपि द्वित लक्षणाभिधान रूपो न अल्पबुद्धिनाम अनुमान कुशलानाम सामर्थ्याय चिकित्सा व्यवहाराय उपकल्पते एतावन्तो यथोक्ताः अलम समर्थः व्यवहारोप व्यवहारः व्यवहाराय इति चिकित्सा व्यवहाराय चिकित्सा व्यवहारासाठी हे सांगितलं. स्वलक्षणस्य भावः स्वलक्षणं तेन अनुमानं तत्र कुशला अभिज्ञा इत्यर्थः. बुद्धिमंतो हि जीवकादयो हि स्निग्ध शीत मधुर वृक्षादि गुणयुक्ता सन्तो जीवनं कुर्वन्ति इति भूयः दर्शनार्थम अवधार्य तद्गुणयुक्त अपि अन्यत्रापि द्राक्षा द्राक्षापयो विदा विदार्यादौ पाठा समंगा प्रभृतीनाम अपि अतिसार हराणाम अतिसार हर महाकषायत्वं अनुमानेन कुसुरमेव कषायं प्रतिपादन्ते इति भावः. एवं वादिनं भगवन्तं आत्रेयं अग्निवेश उवाच न एतानि भगवन् पञ्चकषाय शतानि पूर्यन्ते तानि तानि हि अंगानि उपप्लवन्ते तेषु तेषु महाकषायेषु इति. तम उवाच भगवान् आत्रेयः न एतदेवं बुद्धिमतां द्रष्टव्यम् अग्निवेश एकोऽपि हि अनेकां संज्ञां लभते कार्यान्तराणि कुर्वन् तद्यथा पुरुषो बहूनां कर्मणां करणे समर्थो भवति स यद्वत् कर्म करोति तस्य तस्य कर्मणः कर्तृकारण कार्यसंप्रयुक्तं तद्र गौणं नाम विशेषं प्राप्नोति तद्वत् औषधद्रव्यमपि द्रष्टव्यं यदि च एकमेव किञ्चित् द्रव्यम् आसाद्य अयामस्तथा गुणयुक्तं यत् सर्वकर्मणां करणे समर्थं स्यात् कस्ततो अन्यत् अन्यादिच्छेदत् उपधारयितुम् उपदेष्टुं वा शिष्यते इति. पूर्वपक्षम् उत्थापयति तानि तानि जीवक क्षीरकाकुली प्रभृतीनि तेषु जीवनीय गृहण शुक्र जननादिषु उपप्लवन्ते पुनः पुनस्तानेव पठ्यन्ते एकं द्रव्यम् अनेकषु पठ्यमानेन एकमेव ततश्च संख्या पूर्यति इति पूर्वपक्षः सिद्धान्त.